तर नमस्कार, गुड मॉर्निंग। तर आज आपला दुसरा दिवस, आपण आता झोपले होते पंपावर, आपण चालले आता पुढे। कुठं जाणं आहे पाटील आता? का रे, पंढरपूर। पंढरपूर जाणं आहे आता, 20 एक किलोमीटर पंढरपूर आहे। थोडा टायमात पंढरपूर असून जाऊ आपण, तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवू दर्शन पंढरपूरचं। तोपर्यंत कंटिन्यू करा। आम्ही दखले आता पंढरपूरसाठी, 24 किलोमीटर पंढरपूर आहे। मस्त जपून आरामात चालू आहे, तोंड गिंडुतले आम्ही ना। आता आम्ही चहा घेऊ एखाद्या ठिकाणी आणि आता थांबू आता एखाद्या दुकानावर चहाच्या। 24 किलोमीटर इथून पंढरपूर चालले आम्ही आता सगळे। आपण पोहोचले आता पंढरपूर मध्ये, आपण आंघोळ करणार आता चंद्रभागा नदीवर। पहा तुम्ही चंद्रभागा नदी, खूप पाणी नदीले, समोर मंदिर आहे। चालले आम्ही आता आंघोळ करायला, रुमाल वगैरे घेऊन। आम्ही ना आता अंग धुतले, आम्ही चालले आता मंदिरात दर्शन गिर्शन घेऊ आणि चालले जाऊ कोल्हापूरसाठी। आता पहा तुम्ही किती मोठी नदी आहे, खूप दूर दूरने येतात लोक आणण्यासाठी। मागे नदीत मंदिर आहे दोन। आता चला मंदिरात गेल्यावर दाखवतो तुम्हाला मंदिराचं दर्शन पंढरपूरचं। कंटिन्यू करा। आलो आता मंदिराजवळ, आपण इथं चहा वगैरे पिणार आहे, सकाळची चहा वगैरे पिलनी आहे। थांबले आता मंदिराच्या बाहेर आपण सगळे चहा पिऊ आता इथं, आणि चहा प्यायल्यावर दर्शनाच्या बारीत लागू। 2-3 तास टाईम लागणार दर्शनासाठी। आता हा लास्ट व्हिडिओ आपला, मंदिराचं दर्शन काही दाखवलं जाणार नाही आहे। व्हिडिओ मोबाईल चालत नाही ते, चहा पिता आता सगळे। कंटिन्यू करा तुम्ही मंदिराजवळ। मंदिरात फोटो वगैरे व्हिडिओ काही चालत नाही, त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू शकणार नाही। विठ्ठल मंदिर पंढरपूरचं दर्शन दाखवलं गेलं तर दाखवणार आहे, नाही तर तुम्ही बाहेरून पाहू शकता मंदिर। आपलं मंदिरातलं दर्शन घेतलं विठ्ठलाचं आणि आपू इकडे मठामध्ये आलतो फिरायसाठी। आपण एक मठ फिरला आहे तिथे, पण व्हिडिओ काढण्यात मनाई होती म्हणून काही दाखवू शकलो नाही। हे बघा तुम्ही, खूप असं भारी मूर्त्या वगैरे बसवलेलं आहे। तर आता आम्ही आले पंढरपूर फिरून, आता रवाना होतोय कोल्हापूरसाठी। फुलपा तुम्ही किती मोठा आहे, तिकडून चंद्रभागा नदी आहे। आता लागताय आम्ही कोल्हापूरसाठी, चालू आहे पॅकिंग। बॅगा वेगा अंग धुतले, कपडे ठेवताय बॅगामध्ये। आता ते एक गाडी आमची, ते एक गाडी आहे आणि तिकडून एक क्रुझर आहे। लागताय आता सगळ्या गाड्या सोबत। चला मग कंटिन्यू करा कोल्हापूरसाठी। आपण जेवले मग आता हॉटेलमध्ये कोल्हापूरच्या मागे मागे पंढरपूरच्या पुढे। जेवण वगैरे झाले आता, आता निघते थोडा आहे मात। 1, 2, 3 चौथी गाडी आहे, कम गँग बसली आपली। आता जेवण वगैरे झाले, थोडं बसू आता आणि निघून जाऊ आता कोल्हापूरसाठी पुढे। 200 किलोमीटर कोल्हापूर आता इथून। आता आहे गाडी आम्ही केलेली, तर आम्ही धक्कूया आता थोडा आहे मात। कंटिन्यू करा तुम्ही। चहा काय घेतली आपण आता इथं धाब्यावरती, बघू शकतो तुम्ही वेदराज फॅमिली गार्डन। आता सगळे निघणार आहे थोडा आहे मात, पण कोल्हापूर काही नाही, 15-1 किलोमीटर राहिलेलं। आता थोड्याच वेळात आता कोल्हापूरमध्ये जाऊ, तुम्ही कंटिन्यू करत राहा, आम्ही निघते आता थोड्याच वेळात। तर आपण निघले आता कोल्हापूरसाठी, 10-1 किलोमीटर आलं आहे। कोकणात आहे आपू आता। पहा तुम्ही किती भारी नजारा, एकदम सुंदर। बाबा गाडी चालवता एकदम पद्धतशीर, उम्यापुढे बसले नाराज झाला आहे पाटील, एकदम बसले पद्धतशीर। तिने कोपऱ्यात बार निघालेले। आपण पोहोचलोय कोल्हापूरला, तुम्ही बघू शकता आपण आलो इकडे फिरायला थोडं बाहेर। बीच सारखं आहे इथं, खूप गर्दी आहे, सगळे कोल्हापूरचे लोक इथं बाहेर येत असतात फिरायला। आता आम्ही जाणं बसणार आहे जहाज मध्ये, जमलं तर बघू आता
आपण आता चाललंय बीच वरती फिरायला. कोल्हापूरचा भारी बीच आहे, सगळे लोक येतात तिथं. बघू आता आपण, आता तिकडे लाईट आईनकडे जाणार आहे आपू. खूप सारा असं मोठं पाणी इथं, सगळे सगळे चालले आम्ही फिरायला. आता पाहू शकतो तुम्ही. आता आलो तिकडून फिरून बीचवरून. आता आपण जाणार आहे डीमार्टमध्ये काहीतरी घेऊ, शर्ट वगैरे. डीमार्टमधून डीमार्ट येते चालले आपण आज सगळे सगळे डीमार्टमध्ये. बघा तुम्ही डीमार्ट कोल्हापूरचा. आपण जाणार आता डीमार्टमध्ये. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. पहा तुम्ही कसे कुत्र्यासारखे कपडे घालत आहे सगळे सगळे. पहा तुम्ही हे आमचे खांद्याचे कसे. पहा तुम्ही कसे एकदम कुत्र्यासारखे चालू आहे कपडे घालणं. घेणं कोण आलं नाही आहे, पण मग एकदम हे चालू आहे. चांगली नाही म्हणताय. घेतले दोन टी शर्ट याने पण दोन घेतले. शुभम पाटील एक घेतोय. आपला प्रदीप पण एक घेतोय. गणानं काही घेतलं नाही आहे. गणाला काही आवडलं नाही, कारण गणाच्या साईजमध्ये काहीच बसत नाही आहे. आता बघू आपण पुढे अजून काय भेटतं इथं आपल्याला. पूर्ण लहान बाळांचे सर्व महिलांचे पण कपडे इथं बघू घेता तुम्ही. आपला उमेश फिरतो इकडं बाहेर. सगळं ब्लँकेट वगैरे सर्व आहे इथं घरामधलं. आता आम्ही ना एक एक दोन दोन टी शर्ट सगळे आहे ना. म्हणजे दापेन दोन घेतले, मी दोन घेतले, याने घेतले दोन. आता बिल करू आणि निघून जाऊ गाडीकडे. जेवण वगैरे करायचं आहे अजून. खूप गर्दी आहे, बिलिंगला टाईम लागणार थोडा. आपण सगळं फिरून फिरून आलेले. आता आता इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहात, झोपण्याची आणि जेवणाची. आता आपल्या सगळ्या गाड्या इथे लागलेल्या आहे. पहा तुम्ही, एक तिकडून आहे, एक तिकडून आहे. सहा गाड्या लागलेल्या आहे आपल्या. आता जेवण करून झोपणार आहे. तर बाकी उद्या आता तुम्हाला तिसऱ्या ब्लॉकमध्ये दाखवू आपल्या. हा आता उद्या येऊन जाईन यूट्यूबवरती.